हिंदू स्मशानभूमीचं हे आजचं ठिकाण आज आलेलो आहे. इथं आमच्या शेजारी एका जणाची डेथ झाली. अमरावतीमध्ये भयानक विदारक परिस्थिती आहे. जायला जागा नाही, इतकी भयंकर परिस्थिती आज अमरावतीमध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या शेजारी फक्त आज त्यांचे वडील वारले शिंदे साहेब म्हणून. त्याकरता आम्ही सर्व फक्त 10-12 लोक आलेलो आहोत. 10-12 लोकांची फक्त परमिशन आहे. आणि अमरावतीमध्ये इतके लोकांची दररोज 15-20 लोकांचा मृत्यू होऊन राहिलेला आहे. अशी परिस्थिती अमरावतीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि उद्यापासून कडक लॉकडाऊनचा इशारासुद्धा आता यशवंत ठाकूर यांनी दिलेली आहे. त्यामुळे भयंकर परिस्थितीमुळे आता पुढं कसं काय म्हणणं काही सांगता येत नाही. अशी विदारक परिस्थिती अमरावती जिल्ह्यात अमरावती शहरात तयार झालेली आहे. हे पाहून माणसाला एक तर माणसाचा अंगाचा एक थरकाप उडतो. आणि अशा परिस्थितीत सामान्य माणसानं कसं जगाव, येणाऱ्या जणांची व्यवस्था कशी काय, हा प्रश्नसुद्धा उद्भवतो.